कोई अधिकार नहीं, विदर्भ वैधानिक विकास महामंडल बंद किया गया है, अजीत पवार को विधानमंडल में बोलने का कोई अधिकार नहीं, शिंदे फडणवीस के समन्वय में मोदी के नेतृत्व में विजय दिलाएंगे, ऐसी बात भी बावनकुले द्वारा कही गई। महाविकास आघाडीला असा आरोप करायचा अधिकार नाही। खरंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भात तोंडच दाखवलं नाही पाहिजे। काय तोंड आहे ना? कोरोनाच्या नावाने, कोरोनाच्या संक्रमणाच्या नावाने आपण अधिवेशन घेतलं नाही। विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद पाडलं, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद पाडलं आणि काय म्हटलं अजित पवारांनी? अजित पवारांना या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का? अजित पवारांना तर विधानमंडळातही बोलण्याचा अधिकार नाही आहे। उद्धव ठाकरे नाही अधिकार नाही आहे। तुम्ही काय म्हटलं 12 आमदार द्या तेव्हा विदर्भ वैधानिक मंडळ देऊ, तुम्ही म्हटलं 12 आमदार द्या तेव्हा मराठवाडा वैधानिक विकास मंडळ देऊ, आणि आता विदर्भात गोष्टी करता विकासाच्या? तुम्ही जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा तेव्हा तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये बेईमानी केली आहे। तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही विदर्भामध्ये, तुम्ही बेईमानी केली आहे। आणि आज देवेंद्रजी आणि एकनाथजीचं मी अभिनंदन करतो, त्यांनी विदर्भात अधिवेशन घेतलं आहे आणि विदर्भाचं नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घेऊन या विदर्भाला आणि मराठवाड्याला न्याय देण्याकरता अनेक विषय त्यांनी हातात घेतले आहेत, अनेक विधेयकं आणणार आहेत। हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरं तर ह्या विदर्भ आणि मराठवाडा कधी माफ करणार नाही। आणि मी तर दाव्याने सांगेल की विदर्भामध्ये पुढच्या वेळेस विदर्भामध्ये 2024 50+ विधानसभेमध्ये आणि 11 लोकसभेमध्ये शिंदे फडणवीसच्या नेतृत्वामध्ये, शिंदे फडणवीसच्या समन्वयाने मोदीच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजय मिळवू।